जनतेच्या प्रश्नासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक व्हावे पक्ष निरीक्षक शेखर माने। जनता सध्या महागाईने त्रस्त झाली आहे। गॅस दरवाढ, पेट्रोल डिझेल वाढ मोठ्या प्रमाणात झाले आहेत। शहरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत। शहराला दूषित पाणी पुरवठा होत आहे। स्मार्ट सिटीच्या नावावर शहरात कोणतेही काम झाले नाही। स्मार्ट सिटीच्या कामामुळे अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला। यांसह अनेक अन्य समस्यांना सामोरे नागरिकांना जावे लागत आहे। जनतेच्या प्रश्नासाठी आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरावे आणि प्रशासनाला जाब विचारावा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जनतेमध्ये जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घ्याव्यात, तसेच जनतेच्या प्रश्नासाठी आक्रमक व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्ष निरीक्षक शेखर माने यांनी केलं आहे। सोलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नागरी प्रश्नासाठी आक्रमक व्हावे। राज्यामध्ये नुकतेच सत्तांतर झाले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रमुख विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सोलापूर शहरातील जनतेचे व राज्यातील जनतेच्या मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच आपल्याला न्याय मिळवून देईल अशी भावना असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जनतेमध्ये जावे, जनतेचे प्रश्न सोडवून घ्यावे व त्या प्रश्नाचे सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरून आक्रमकपणे आंदोलन करावे। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर यावे। त्याचप्रमाणे सोलापूर शहरातील महापालिकेचा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गेल्या मागील 5 वर्षातला गलथान कारभार, रस्त्यातील खड्डे, पाणी प्रश्न सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व त्याचे सर्व सेलचे अध्यक्ष कार्यकर्ते यांनी विविध माध्यमातून आंदोलन करावे असे आवाहन मी करत आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सोलापूर।